सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे रुद्रस मम्मा. सो माझे सर्व कामं आता झालेली आहेत, कम्प्लीट, एकदम डनडनाडन. रुद्रची आंघोळ, मॉलिश, सर्व. मला चपाती बनवली आणि त्यांना भाकरी आणि कोळंबी एकदम अशी फ्राय केली आणि खालून चिंबोरीचं यांना रसा दिले. काल पप्पा चिंबोरी पकडायला गेलते ना, तर चिंबोरीचं असं कालवण बनवून दिले, तुम्हाला दाखवेल मी. त्यानंतर ना आमच्याकडे डिम लाईट आहे, तर लाईट सर्व आम्ही ऑफ केल्यात, बंद केल्यात स्विच सगळी. मशीनची वन स्टेप झाली होती कपड्यांची, तर मी नंतर मशीन बंद केली, कारण की ना गेल्या वर्षी काय झालं, व्होल्टेज प्रॉब्लेममुळे ना आमचा फ्रीज उडाला. स्विच सगळे ऑन होते ना, आम्हाला काही एवढं असं आयडिया नव्हती, तर फ्रीज उडाला, झुंबर उडाला, पुन्हा लाईटीचे स्विच असतात ना रेड कलरचे, ते रेग्युलेटर असं आय थिंक काय बोलतात त्यांना, ते उडाले. अजून पाण्याची मशीन चालू होती ना, ती पण उडाली, तर एवढं नुकसान झालं. त्यामुळे यावेळी ना अलर्ट झालो आम्ही सर्व. डिम लाईट झाली, थोडं वातावरण पावसाचं आहे, त्यामुळे सगळे आम्ही स्विच ऑफ करून ठेवले, कारण की नुकसान होण्यासाठी. आणि फ्रीजसाठी ना स्टॅबिलायझर आणलं आहे, तर दाखवते तुम्हाला जेवायला काय केलं आहे ते मी. हां, नंतर दाखवते. त्यांना चिंबोरीचा रस आहे, कोळंबीचा. मला दोन्ही खायचं नाही आहे, आणि थोडासा नॉर्मल घेणार आहे, चपातीच्यासोबत खाणार आहे मी, कारण की मला मूलव्याधाचा खूप त्रास होते. सो आता एवढंच वातावरण आहे, वातावरण एकदम वारा वगैरे सुटलं, एवढं भारी वाटतोय ना. आणि रुद्र झोपलाय आता खाली, हे बाहेर गेलेत, तर असंच आमचं रुटीन आहे. आणि हां, आज मी रुद्रची ना गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी शूट करणार आहे, तर त्याचा ब्लॉग सेपरेट येईल, ठीक आहे. हा ब्लॉग वेगळा येईल आणि तो ब्लॉग वेगळा येईल. आणि रुद्रची सिल्वर आणि गोल्ड झाल्यानंतर मी माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला. हां, साडी झाल्यानंतर माझं वन पीस कलेक्शन, त्यानंतर माझे कुर्तीज. कुर्ती मी एवढे वापरत नाही, पण जेवढे आहेत तेवढे दाखवेल. माझं दुकान होतं तरी पण मला कुर्ती सूट नव्हत, कारण की माझी एक तब्येत आहे त्याच्यामुळे. मला जसं ते एकदमच मी जाडी वाटते त्याच्यामध्ये, आणि वन पीसमध्ये मी एकदम कम्फर्टेबल वाटते. सो तुम्हाला मी पहिले साडीचं दाखवेल कलेक्शन, त्यानंतर मग कुर्ती आणि वन पीस, ठीक आहे. जीन्स वरचे टॉप थोडेसेच आहेत माझे, कारण की मी जीन्स पण नाही घालत, कारण की पप्पांना खाली आवडत नाही एवढं. म्हणजे मी कधी घातलेच नाही, आवडायचा प्रश्न नाही, म्हणजे काही बोलत नाही मला असं कधी कपड्यावरून की हे नको घालू, ते नको घालू. त्यांनी मला अगोदरपासून असं फ्रीडमच सोडले, त्यामुळे कपड्यांमुळे तर मला अजूनपर्यंत कधी काही बोलले नाही, आहे ते खरं सांगायचं. पण मलाच कम्फर्टेबल वाटत नाही, आणि असं बाहेर वगैरे असं फिरायला गेली ना की मी घालेल मग आता जीन्स. ते बोलतात म्हणजे स्टार्टिंगला बोलेलं की तुला लागेल ते घालायचं, आमचं असं काही हे नाही आहे. मला कधी अशा कोणत्या गोष्टीवर त्यांनी रोकटोक केली नाही की असंच राहा तसंच राहा, साडीच लाव हे लाव, कधीच नाही केलं. लग्न झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसापासूनच मी सर्व ड्रेस वगैरे घालायची, कुर्ती आणि लेगीज खूप घालायची तेव्हा मी. मला क्रिपी कुर्ती ना खूप आवडतात, ते घालायची, कारण की थोडीशी मी बारीक होते. त्यानंतर मी दाढी झाली, मग मी वन पीस घालायला लागली, कारण की मला वन पीस सूट व्हायला लागले. तर असंच आहे, तर तुम्हाला मी साडी कलेक्शन माझं नक्की दाखवेल, त्यानंतर माझं ना ज्वेलरी कलेक्शन दाखवेल. गोल्ड नाही, साधीवाली आपली आर्टिफिकल ज्वेलरी दाखवेल तुम्हाला मी. भरपूर आहे पण घालत तर काहीच नाही मी, ते तुम्हाला दाखवेल. आणि जे जे माझ्याकडे आहे ना ते तुम्हाला मी सर्व नक्की दाखवेल, ठीक आहे. आणि हा गाईज, अजून एकदा बोलायचं आहे, काही जणांनी ना माझा व्हिडिओ तो बघितला नाही आहे मागचा, की माझा बोलताना मला दम लागतो, तर मी पुन्हा एकदा बोलते, प्लीज प्लीज, मला ना लहानपणापासूनच हा प्रॉब्लेम आहे, तर मला असं गैरसमज करून घेऊ नका की मला दम लागतो किंवा मी घाबरते कॅमेऱ्यासोबत बोलायला किंवा मला बोलता येत नाही, असं मला काहीच नाही आहे. मला लहानपणापासूनच प्रॉब्लेम आहे हा. मी असंच बोलते, एकदम फास्ट बोलते, आणि मग मला असं किंवा चालली ना जास्त, मला चालायला काय एवढा प्रॉब्लेम नाही. मी जॉबला होती ना माडा कॉलनीमध्ये, तेव्हा आमच्या लोकमान्य सोसायटीतून ते माडा कॉलनीमध्ये मी रोज चालत जायची, 25 मिनटं मी रोज चालायची सकाळी आणि संध्याकाळी, त्यामुळे मला चालायचं एवढं हेच नाही आहे. आणि हा, तुम्हाला माहिती आहे का मी 5 किलोमीटर चालण्यामध्ये राज्यस्तरीयवर खेळायला गेलते मी, तर दोन ते पण तीनदा, एकदा कांदिवलीला, एकदा कोल्हापूरला आणि एकदा मुंबईला, मुंबई बहु मुंबईमध्ये. तर मला चालण्यामध्ये काहीच नाही, चालण्यामध्ये मी चॅम्पियन आहे, माझा फर्स्ट क्रमांक आलेला. फक्त राज्यस्तरीयवर गेली ना तेव्हा ओनली मी अशी जस्ट म्हणजे हारली पण नाही आणि जिंकली पण नाही, अशा मीडियममध्ये होती, मला सर्टिफिकेट वगैरे भेटले. तर मला चालण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, माझं लहानपणापासूनच असं बोलणं आहे, मी फास्ट बोलते, त्याच्यामुळे असं वाटतं तुम्हाला की मला दमाचा प्रॉब्लेम आहे. हे पण मला बोलले की निलिमा, मला पण किती जणांनी मेसेज केला की निलिमाला असं बोलता बोलता असं म्हणजे दम लागतो,
तर प्लीज प्लीज मला असं दम मला लहानपणापासूनच लागतो, असं वाईट गैरसमज करून घेऊ नका. मला असं काही दमायचा वगैरे प्रॉब्लेम नाही आहे, पण मला ती लहानपणापासूनच सवय आहे. त्यामुळे प्लीज प्लीज पुन्हा एकदा सांगते, ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी पुन्हा सांगते, मला हा लहानपणापासूनच प्रॉब्लेम. गाईज बघू शकता वातावरण खूप हवा सुटले, मस्त हवा सुटले आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस पण यायला लागले. जसं मी बाहेर आली ना तसं पाऊस यायला लागलं. आणि इकडे ना आता खूप कॉलेजमधल्या मुली किंवा असं मुलं वगैरे इकडे आता आमच्याकडे ना खूप फिरायला येतात डोंगरावर. हिरवगार निसर्ग आहे ना त्याच्यामध्ये. डोंगर तर पाठीमागे आहेत, हे तर समोरचं व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवते मी डोंगर पुन्हा एकदा. खूप आहेत तिकडे असे. आणि ना करवंद आंबे वगैरे असं खूप मिळतात. आणि आता तर ना पावसाळ्यामध्ये ना कंठुळ्याचे भाजी येते, कंठुळे ते कारलेसारखे असतात छोटे छोटे. तर मी कधी खाल्ले नाही, घरी कधीच खाल्ले नव्हते, कारण की कधी मम्मीने बनवलेसुद्धा नाही आणि मला हा प्रकार माहितीसुद्धा नव्हता. पण इथे ना पप्पा जातात डोंगरावर आणायला कंठुळ्याची भाजी, तर पहिले आणली ना पहिल्यांदा लग्नानंतर त्याने मला, तर मी विचार केले काय खातात हे काय बनवतात. मी खात नव्हती पण मला एकदा ना जबरदस्ती खायला दिली आणि तेव्हापासून माझी ती भाजी एकदम म्हणजे एकदम फेवरेट झाली. कारलीसारखीच लागते आणि एवढी भारी लागते ना. बस तुम्हाला मी आणली ना कंठुले की तुम्हाला भाजी बनवून दाखवेल कशी असते. एकदम सोपी पद्धत आहे आणि एवढी छान लागते ना. आणि ना आपल्या हेल्थसाठी ते एकदम भारी आहे, हेल्दी आहे आपली भाजी, ती चांगली आहे ती खाल्लेली भाजी. तर आता पप्पाही समजा आणली, अजून काही आली नसेल कारण की जस्ट पावसाळा चालू झाला आहे, ते पावसाळ्यामध्येच मिळते. तर तुम्हाला मी नक्की दाखवेल कंठुल्यांची भाजी, एकदम भारी लागते बस. आणि गरम गरम चपाती असेल ना तर भारीच. तर ठीक आहे चला भेटू थोड्या वेळात, रुद्र काय करते बघते मी आणि त्याला घेऊन येते. तर चला भेटू आपण थोड्या वेळामध्ये. तर आय थिंक वाजलेत, 1:15 वाजला असेल. माझं सर्व उरकले तुम्हाला दाखवते मी, मशीनचे कपडे पण दाखवते तसेच आहेत. हे बघा ना मला असं पाईप लावायला लागतो बाथरूममधून, कारण की ना मशीनला ठेवायला जागा नाही आहे. तर मग आम्ही काय केले बेडरूममध्येच असे ठेवले सध्या, आणि मग इथून खालून असं पाईप काढला आहे, मग तो बाथरूममध्ये डायरेक्ट पाणी जातो. बघू ही आता रुद्राची रूम करायची आहे, पण आता नाही थोड्या अजून थोड्या त्याला मोठा होतं 1 वर्षाचा, मग नंतर मग या वॉशिंग मशीनचा काहीतरी विचार करावा लागेल, कारण की हे रुद्रासाठी सजवायची आहे. तर कपडे आहेत, 1 स्टेपच झाले. माझा लसूण आहे, एवढं भांडी इथेच ठेवलेत माझं रेडी. तुम्हाला मी दाखवते कोळंबी. बघा काहीच मी फक्त ना लसणावर बनवले ही, आणि आपलं खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे असे सुकी बनवले. त्यानंतर हा चिंबोरीचा कालवण आहे, मुठे भेटतात मुठे बोलतात ना त्यांचा, काल पप्पा आणायला गेलते तर यांना दिले. त्यानंतर इथे मी फोडणीचा भात केला आहे, कारण की काल थोडासा भात राहिला होता, मी फेकून नाही दिला. मला इथे मी भाकरी केले आणि हां फोडणीचा भात ना मला म्हणजे शिल्लक राहिलेला भात मला फेकायला नाही आवडत अजिबात, त्यामुळे फोडणीचा करते. आम्हाला दोघांना सुद्धा आवडतो. आणि मी इथे छोटी छोटी चपाती केली आहे, मला छोटी छोटी चपाती ना खूप आवडते अशी म्हणजे खायला. इथे ना फणसाच्या बिया आहेत, खालून फणसाच्या घरी दिलते तर यांनी काही खाल्ले नाही, तरी मी त्यांना बोललेली तुम्ही खाणार नाही एवढी काही घेऊ नका, ते खातील ते पण नाही. तर बोलले की नाही नाही मी खाईल राहू दे राहू दे, आणि एकसुद्धा घेतला नाही. तर आज सकाळी सर्व ते फेकून दिले आणि बिया काढून घेतल्या, आणि बिया थोड्याशा आता सुकवल्यात, मग त्यांना त्या आता उकडून देईल मी खायला. तर असंच आहे माझं रुटीन. पाऊस पडतोय छान छान पाऊस पडतोय. तर ठीक आहे भेटूया थोड्या वेळामध्ये आपण. सो गाईज सकाळपासून ना लाईटच नव्हती, लाईट आता आली 5:15, तर मग आता कपडे मशीनला झाले माझे. तर आता मी टेरेसवर लावायला आले, सकाळपासून लाईट नव्हती, डिम लाईट होती ती पण गेली, त्यामुळे आता मी कपडे लावायला आले. बघा ना पूर्ण मॅट लावले आता, कारण की पावसाचे जर आतमध्ये येते ना त्याच्यामुळे. दरवाजाचं काम अजून झालं नाही आहे, आता होईल. तर ठीक आहे मी पहिले कपडे लावून घेते. ठीक आहे तर चला, माझे कपडे लावून झालेले आहेत.
तर आता मी चहा ठेवलाय, यांना चहा देते, थोडासा मी पण पिते, माझे पण इच्छा झाले. रुद्र त्याच्या आजीसोबत खेळतोय. आवाज येत सर, रुद्र त्याच्या आजीसोबत खेळतोय. तर ठीक आहे, थोडंसं पाळण्यात बसूया. सो गाईज, माझे सर्व कामं झाली आहेत आता संध्याकाळची. माझं जेवण पण झालं, लवकरच करून घेतलंय, कारण की ना डिम लाईट आहे, लाईट येते जाते, त्यामुळे ना मशीनला पाणी पण नाही आहे. आता मशीनला सुद्धा नाही आणि टाकीमध्ये सुद्धा नाही आहे, कारण की मशीनच लागत नाही आहे. तर खूप वांदे झालेत आता, त्यामुळे आता लाईटीचा काही पत्ता नाही. इन्व्हर्टर आहे पण पाण्याचा प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे. तर सर्व अगोदरच उरकून घेतले, काही सांगता येत नाही लाईटीचा वगैरे कधी काय होईल ते. तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मला चपाती, एक भात बनवले, अंडी उकडलीत आणि सुखी मांदेली असतात ना त्याचं कालवण केलं आहे मी. तर बाकी काहीच नाही, खूप घाम आला आहे, कारण की फॅन पण व्यवस्थित चालत नाही, लाईट पूर्ण जात नाही. लाईट पूर्ण गेली तर इन्व्हर्टरचा तरी लागतो, तर डिम लाईट असल्यामुळे फॅन एकदम स्लो. एवढं गरम होतोय ना, आणि आता पाऊस पडत नाही, हवा सुटली नाही आहे, तर खूपच गरम होतोय. तर दाखवते बाहेरचं, मी एकच लाईट लावून ठेवले, कारण की ना भीती वाटते लाईट्स लावायला. तर बाहेरचं पण दाखवते, खूप किड्यांचे खूप आवाज येतात. आणि ना आता संध्याकाळचं ओपन ठेवलं ना दरवाजा, वा 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 आली. संध्याकाळचं ओपन ठेवलं ना दरवाजा, दरवाजा ओपन ठेवलं काय नाही, हे बघा पाखरे येतात लगेच, खूप पाखरे येतात, त्याच्यामुळे दरवाजा पण ओपन ठेवायला भीती वाटते. खूप म्हणजे खूपच पाखरे येतात. पहिले लाईट्स बंद करते. तर आता बेडरूममधले आणि वॉश एरियातले चालू ठेवले. रुद्र खाली आहे, हे बाहेर गेले झालं कामासाठी. तर हेच आहे माझं. मम्मी तुम्हाला ना माझे सर्टिफिकेट दाखवणार आहे, तर मी फाईलच शोधते माझी सर्टिफिकेट शाळेपासूनचे. ते तुम्हाला प्रूफ पण देणार आहे की मी 5 किलोमीटर चालत होती ती. मी राज्यस्तरीयवर खेळायला गेलते तिने, तर तुम्हाला वाटेल मी काय पण फेकते. त्यामुळे तुम्हाला मी सर्टिफिकेट पण दाखवणार, ह्याच ब्लॉगमध्ये दाखवणार होती. पण भेटले तर, माझी फाईल भेटली ना, तर ठीक 100% दाखवीन, नाही तर त्याचा मी दुसरा ब्लॉग करेल. पण मी ट्राय करते याच ब्लॉगमध्ये दाखवण्याचा, आता मी शोधते. ठीक आहे, तर भेटू थोड्या वेळात. काहीच रुद्राला भेटायला बघा कोण आलंय, त्याच्या छोट्या आतू आल्या आहेत परी इकडे. ही माझी छोटी, सर्वात छोटी ननन परू आतू आले बघायला. परी माझे व्हिडिओ बघतेस, आवडतात व्हिडिओ? काय बोलशील माझा मग, लोकांना काय सांगशील, बोल काय बोलशील. वहिनीच्या व्हिडिओला लाईक करा. आणि आता माझी दुसरी एक ननन दाखवते, थोडी मोठी, ये दीदी. दीदी माझे व्हिडिओ बघतेस? हो. हाय, कसा वाटतो तुला व्हिडिओ? काय बोलशील तू लोकांना, व्ह्यूअर्सला, आपल्या माझ्या वहिनीला? बोल बोल, काय बोल बोल, ये लाजली लाजली. ओके गाईज, ती तर लाजत होती, तर आता बोलते ती. बोल दीदी. आमच्या वहिनीच्या व्हिडिओला लाईक कर. हा दीदी, तू पुन्हा बोलतेस, पली बोल. आमच्या वहिनीचे बोल बोल. सो गाईज, लहानपणी ना ही एकदम लहान होती ना, तर मी घरी यांच्या गेली ना की मला सोडत नसायची. ही माझी पुढी बाबूला बघायला आलीस तू, मला नाही बघायला आलीस, मला पण बघायला आलीस. तर क्यूट काय, माझी क्यूट आहे परी. मी लग्नाआधी पण मामाची इथे जायची ना, तेव्हा मी घरून तिकडून निघायची ना, तो परी धिंगाणा घालायची मला, सोडून म्हणजे जाऊन देत नव्हती मला. सो पोली आता किती मोठी झाली बघा, जेव्हा ती 1 वर्षाची होती ना तेव्हापासून तिला मी बघते. बाबू कसा झाला आपला, मस्त. आणि ना गाईज, तिला मेकअपची खूप म्हणजे खूपच हाऊस आहे. लिपस्टिक म्हणजे तिला फार म्हणजे फार आवडते, आणि स्वतःची लिपस्टिक ती स्वतः लावते. म्हणजे जिथला तिथे एकदम व्यवस्थित लावते, तुम्ही बघू शकता. आता समजा ती सिम्पल आलंय, कारण की मामांचं थोडं काम होतं ना त्याच्यामुळे, पण मेकअप ना स्वतःचं स्वतः ती व्यवस्थित करते, जिथल्या तिथं टाप टीप एकदम ना. परी स्कूलला जातेस तू? हो. तर ठीक आहे, चला भेटू थोड्या वेळामध्ये. ती थोडा वेळ इथेच आहेत, जाताना तुम्हाला मी पुन्हा दाखवते. तर भेटीच परीच्या आत निघालेली आहे. बाय बाय. बाय बाय.
सॉरी परीची नाही रुद्रची आतू आणि छोटी आतू आली आता निघाली आहे त्यांच्या घरी परी बाय बाय कर कधी आता येशील घरी पुन्हा आता ते निघालेले आहेत मामा चिंबोरी घ्यायला आलते चिंबोरी पकडायला गेलते मोठे तर त्यांना भेटलेत आता ते आता चालले ती मामांची स्कूटी आहे मोठे निघालेले आहेत इथे भाऊ आहे भाऊंनी फेस तिकडे केलाय दीदी पर एकदा तर असतो ना तर ठीक आहे चला भेटू थोड्या वेळात सो गाईज आता झोपायची तयारी झालेली आहे सगळं जेवण वगैरे सर्व झालं आहे लाईटीने पूर्ण हाहाकार केलाय व्यवस्थित जातसुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित येतसुद्धा नाही आहे त्यामुळे इन्व्हर्टरची पण लाईट लागत नाही आहे तर फॅन एवढे स्लो चालतात ना फक्त लाईट्स व्यवस्थित चालतात तर पण लाईट आता मी मला शूट करायचं म्हणून मी लाईट लावल्यात नाही तर मी बंदच ठेवते आणि मगाशी त्या मुली आल्या होत्या ना दोन तर ह्यांच्या छोट्या मामाच्या मुली आहेत एकीचं नाव आहे आदिती आणि एकीचं आदविका आय थिंक तिला परी बोलतात तर ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 रुद्रसाठी सबस्क्राईब करा पहिले व्हिडिओ बघायच्या आधी पहिले तुम्ही सबस्क्राईब करा तिथे एक लाल कलरचं बटन असेल त्याला क्लिक करा म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि त्या बाजूला एक बेल आयकॉन असेल घंटा टाईप तिथे क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना तेव्हा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा विसरू नका चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खुश राहा गुड नाईट